आपलं सहज स्वागत करू इच्छित. तर आता बातम्या बघूया सविस्तर. देवळा तालुक्यात गणेश भक्तांकडून भरल्या मनाने बाप्पाला निरोप दिला गेला. यावेळी देवळा पोलिसांकडून चौक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संपूर्ण महाराष्ट्रात बाप्पाला निरोप दिला जात असताना सर्वच गणेश भक्त आज भावूक झाल्याचे चित्र देवळा तालुक्यात सुद्धा दिसून आले. स्थापनेपासून तर आज 10 दिवसाचा वेळ गेल्यानंतर आज गणपती विसर्जन आपल्याला कसं वाटतं बाप्पाला निरोप देताना? बाप्पा आले, बाप्पा आल्यापासून घरात वेगळाच एक आनंद राहतो. 2 वेळा बाप्पाची आरती लाटपुरात खेळणं गणपतीसाठी खास करून, आणि आज 10व्या दिवशी बाप्पाला निरोप देताना तसं म्हटलं तर खूप मोठं एक दुःखच होतं आहे. बाप्पा 12 महिने आपल्याजवळ राहावे असं वाटतंय, पण नाईलाजाने जी धर्म परंपरेनुसार 10व्या दिवशी विसर्जनाचा दिवस येतोय आणि ती विसर्जन मोठं मन करून करण्याची वेळ आमच्यावर येते. गणपती बाप्पा चालले असं आणि 10 दिवस आशीर्वाद सहज गेले की शाळा क्लास सर्व विसरून आम्ही इथं खेळायला आलो. आम्हाला खूप दुःख होत आहे, खूप दुःख होत आहे की आज गणपती बाप्पा चालणार आहे. आणि संस्कृती पण पाळायची आहे, त्याचप्रमाणे पर्यावरणाची देखील काळजी घ्यायची आहे. पर्यावरण पूरक हा उत्सव साजरा करून पोलिसांना सहकार्य करायचं आहे. मी या निमित्तानं सर्व आलेल्या गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा देतो व पोलिसांना सहकार्य करतील अशी अपेक्षा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.